नमस्कार एम पी एस सी लाईव्ह ई आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक आनंदाची बातमी आहे एमपीएससी ने नुकतीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रिक परीक्षा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार एकवीसची पब्लिश केलेली आहे ही परीक्षा एकूण सहाशे सहासष्ट पदांकरिता घेण्यात येणार आहे परीक्षा ही रविवार दिनांक सव्वीस 20 फेब्रुवारी दोन रोजी महाराष्ट्रातील सर्वच सदतीस जिल्हा केंद्रावरती घेण्यात येणार आहे आता संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला माहिती असेल की ही परीक्षा तीन पोस्ट करिता घेण्यात येत असते ते म्हणजेच एस टी आय आहे सहाय्यक कक्ष अधिकारी आहे आणि यासोबत पी एस आय या पोस्ट करिता असते तर सर्वात पहिले पाहूया आपण सहाय्यक कक्ष अधिकारी तर अराजपात्रिक गट ब हे एकूण शंभर पोस्ट करिता ही परीक्षा घेण्यात येणार आहे असिस्टंटसाठी यामध्ये जातीनिहाय आरक्षण आणि त्यांच्या जागा आपल्याला इथे बघायला मिळतील प्रत्येक कास्ट वाईज किती आहे तुम्हाला ते बघायला मिळेल यासोबतच वित्त विभागामध्ये एस टी आय त्याला आपण म्हणतो राज्य कर निरीक्षक गटब याच्या एकूण एकशे नव्वद पोस्ट आ, या परीक्षेमार्फत भरल्या जाणार आहेत आणि तिसरं म्हणजेच गृह विभागातील आहे पी एस आय पोलीस उपनिरिक्षक गटब तर आ, ही पोस्ट सुद्धा आपल्याला तीनशे शहात्तर पोस्ट करीता ही परीक्षा घेण्यात येणार आहे याचा अर्थ हा होतो की पी एस सर्वाधिक जागा आहेत त्यानंतर एस टी आयच्या जागा आहेत आणि त्यानंतर आपल्याला सहाय्यक कक्ष अधिकारी या पोस्टच्या जागा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात तर परीक्षेचा दिनांक आपण बघितला या संदर्भात पहा आता याची परीक्षेची डेट म्हणजे फॉर्म तुम्हाला उद्या एकोणतीस तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येतील या परीक्षेसाठी आणि शेवटची डेट असणार आहे एकोणवीस नोव्हेंबर ठीक आहे हे इथे आपण बघू शकतो एकोणतीस ऑक्टोबर उद्यापासून तुम्हाला या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करता येईल आणि शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची ही एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रात्री तुम्हाला बारा वाजेच्या पहिलेपर्यंत ही लिंक तुम्हाला अप्लिकेशनची चालू राहील अमागास विद्यार्थ्यांकरिता तीनशे चौऱ्याण्णव रुपये फीज आहेत सॉरी जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकरिता तीनशे चौऱ्याण्णव रुपये फीज असणार आहे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांच्याकरिता दोनशे चौऱ्याण्णव रुपये या एक्झामची फी असणार आहे आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट की जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला जे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ जो आहे तो मिळत घेता येत नाही सो आपल्याकडे आता वेळ आहे आज जवळपास मला वाटतं अठ्ठावीस तारीख आहे आणि एकोणवीस तारखेपर्यंत आपल्याला टाइम दिलेला आहे आणि साधारणपणे जर एनसीएल नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेटला आपण अप्लाय केलं तर आठ दिवसामध्ये वगैरे होऊन जातं किंवा जास्तच प्रकरण असेल काही डिले झालं तर मॅक्स टू मॅक्स फिफ्टीन टू ट्वेंटी डेजच्या आतमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जातं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लेटेस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे सर्टिफिकेट तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत व्हॅलिड असेल ओके तर लेटेस्ट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून घ्या तुमचे तुम्ही काढलेले नसेल तर लगेच अप्लाय करा तुम्हाला एकोणवीस तारखेच्या पूर्वी तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जाईल ओके तर यासोबतच तुम्हाला जर आरक्षणाचा महिला आरक्षणाचा वगैरे लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असणं देखील कंपल्सरी आहे ते नसेल तर तुम्ही त्याकरिता देखील अप्लाय करून घेऊ शकता तर ही सर्व प्रक्रिया आपल्याला एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या पहिले सर्व आपल्याला करून घ्यायची आहे कारण ही शेवटची डेट असणार आहे तर चांगली संधी आहे दोन हजार एकवीस ला चांगल्या पोस्ट आलेल्या आहेत ॲव्हरेज सहाशे सहासष्ट पोस्ट आहेत तर बेस्ट ऑफ लक एक्झाम करिता सुद्धा प्रॉपरली फिलअप करा ओके थँक्यू